महिलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणारी ज्ञानमाता म्हणजे सावित्रीबाई फुले. पालिका आयुक्त जगदीश फुलगेजी यांची प्रतिक्रिया. निप्पाणे ते सावित्रीबाई फुले यांची 192वी जयंती संपन्न. महिलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून संपूर्ण स्त्रियांचे जीवनमान उंचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांती ज्योती माता सावित्रीबाई फुले यांनी केलेला आहे. स्त्रियांना शिक्षण देण्यासाठी सावित्रीबाई फुले यांचे योगदान खूप मोठे आहे असे प्रतिपादन निप्पाणे नगरपालिकेचे आयुक्त जगदीश फुलगेजी यांनी केले. ते निप्पाणे येथील डॉक्टर आंबेडकर मध्यवर्ती ग्रंथालय येथे सावित्रीबाई फुले यांच्या 192वी जयंतीच्या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होते. या कार्यक्रमाच्या प्रारंभी निवृत्त मंडळ अधिकारी राजकुमार मिस्त्री यांच्या मातोश्रीच्या स्मरणात डॉक्टर आंबेडकर ग्रंथालयाला सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा भेट म्हणून देण्यात आली. यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते सचिन लोकरे यांनी केले. पुढे बोलताना फुलगेजी म्हणाले, महिलांना सुशिक्षित करण्यामध्ये त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सावित्रीबाई फुले यांचे कार्य खूप महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. ಗಂಡ ಹೆಂಡತಿ ಅಂತಂದ್ರೆ ಇಬ್ರು ಜ್ಯೋತಿಬಾ ಫುಲೆ ಸಾವಿತ್ರಿಬಾಯಿ ಫುಲೆ ಅಂತಾರೆ. ಯುಗ ಪುರುಷರು ಕಾಲಘಟ್ಟಕ್ಕೆ ಯುಗ ಪುರುಷರು ಜನನ ಆಗತ್ತೆ. ಆ ಜನನ ಆಗಿ ಒಂದು ಕಲ್ಯಾಣ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ನೀವು ಇರ್ತಕ್ಕಲ್ಲ ಅಂತ ಅವ್ರು ಅವ್ರಿಗೆ ಭೂಮಿ ಮೇಲಿಲ್ಲ. ಆದ್ರೆ ಅವ್ರು ಮಾಡಿದಂತ ಕಾರ್ಯಗಳು ಇವತ್ತಿಗೂ ಪ್ರಸ್ತುತ ಅದಾವ. ಆ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ನಾವು ಮಾಡಿದ್ರು ಆ ಯುಗ ಪುರುಷರು ನಾವು ನೆನೆಯುವಂತ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ನನ್ನ ಇನ್ವೈಟ್ ಮಾಡಿ ಅಧ್ಯಕ್ಷ ಸ್ಥಾನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಕ್ಕೆ ತಮ್ಗೆಲ್ಲರಿಗೂ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳಿ. ಯಾ ಪ್ರಸಂಗಿ ಸಾಮಾಜಿಕ ಕಾರ್ಯಕರ್ತೆ ಸುಧಾಕರ್ ಮಾನೆ, ನಿವೇದಿಕಾ ಮಾಧುರಿ ಮೇಸ್ತ್ರಿ, ನಿವೃತ್ತ ಮಂಡಳ ಅಧಿಕಾರಿ ರಾಜ್ಕುಮಾರ್ ಮೇಸ್ತ್ರಿ, ಕವಿ ಕಿರಣ್ ಮೇಸ್ತ್ರಿ ಆದಿನಿ ಅಪ್ಲೆ ಮನೋಗತ್ ವ್ಯಕ್ತ ಕೇಲೆ. ತ್ಯಾಂಚಾ ಅನ್ನಾವ್ ಘೇವಶಿ ಬಾಕಿ ಪುಣ್ಯಾಲೆ ಗೆಲ್ಯಾನಂತರ ತ್ಯಾ ನವ್ಯಾ ವರ್ಷಿ ಗೆಲ್ಯಾ ಆಣಿ ತ್ಯಾಲಾ ಶಿಕ್ಷಣಾಚಿ ಥೋಡಿಶಿ ಆವಡ ಕಣಿ ಜಿತುಬಾ ಫುಲೆನ ದಿಸ್ಲಿ. ಜಿತುಬಾ ಫುಲೆನಿ ತ್ಯಾಲಾ ಘರಾತ ಶಿಕ್ಷಣ ದ್ಯಾಲಾ ಸುರು ಕೇಲೆ ಆಣಿ ತ್ಯಾಚಿ ಆವಡ ಇತ್ಕಿ ಪಕ್ಕಿ ಝಾಲಿ की त्यांचे पती जे सांगतील शिक्षणासाठी त्यांनी पुरुष झोकून दिले. घरामध्ये पाच करते असे व्यक्ती घडवले. जे पाच गव्हर्नमेंट जॉबचे ऑफिसर होते त्याच्यासोबत एक लेडीजही घडवली जिने सत्ताचा संसार सुंदर असा घडवला आणि आपल्या मुलांनाही सुंदर घडवलं. आणि आमच्या घरात आजपर्यंत जी मुलगी आली आहे घालायला म्हणजे माझ्या ज्या पाच काकी आहेत त्यांनी जे आम्हाला शिक्षण दिलंय त्या सुद्धा सावित्री सारखं घडायला पाहिजेत यासाठी आमच्या जी आजी होती जिला मी सावित्री म्हटलं त्या आजीने त्या सुनांना असं शिक्षण दिलं की त्या सुनाने आम्हाला आज इथं उभा राहण्याचं बळ दिलेलं आहे. म्हणजे माझ्या ज्या पाचवी काकी असतील, माझी आई असेल, माझी आत्ती असेल, म्हणजे माझ्या घरातली जी हर एक सावित्री आहे ती. आणि पाच भावंडांना म्हणजे तंबाखूचं काम करून किंवा प्रसंगी कुठलेही बाजारात बसून भाजी विकून जे शिक्षण दिलं आणि त्या शिक्षणाच्या जोरावर आज आम्ही पाचवी भाऊ जे अगदी क्लासरूम ऑफिसर होऊन आम्ही सगळे भाऊ रिटायर झालो पण बाकीचे सगळे आमचे मुलं आहेत मुलंसुद्धा आम्ही शासनाच्या म्हणजे शासनाच्या सेवेत रुजू केलो. हे फक्त आणि फक्त आमच्या आईमुळं आणि आईनं सावित्रीचं धडे घेतलं त्याच्यामुळं आज आम्ही इथं आलो. यावेळी या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते नवनाथ चव्हाण, ग्रंथपाल गोरखनाथ मदाळे, ज्येष्ठ नागरिक कुरबेटी सर, बाबासाहेब कांबळे, उदय वंटे, मनोहर गायकवाड, मधुकर पकाले, प्रवीण सौंदलगेकर, जितेंद्र बाबनावर, विनायक पारंबे, रवींद्र कांबळे, विश्वनाथ हलगे, संजय कांबळे, किरण पाटील यांच्यासह वाचक वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे आभार ग्रंथपाल गोरखनाथ मदाळे यांनी मानले.